आजच्या क्लासमध्ये आपण कॉमर्स म्हणजे काय आणि कॉमर्सशी जुडलेले काही बेसिक गोष्टी यांचा अभ्यास करणार आहोत तर खूप वेळेस आपल्याला हे कन्फ्युजन असतं की कॉमर्स म्हणजे काय आणि बिझनेस हे कॉमर्सचा भाग आहे का कॉमर्स हे बिझनेसचा भाग आहे म्हणजे बिझनेस हे मोठा कन्सेप्ट आहे का कॉमर्स हे मोठा कन्सेप्ट आहे आपल्याला खूप वेळेस याचे हे बेसिक कन्सेप्टच माहीत नसतात त्यामुळे आजच्या क्लासमध्ये आपण कॉमर्स म्हणजे काय याच्यावरती थोडंसं चर्चा करणार आहोत आणि त्याचे काही बेसिक गोष्टी आहेत ते समजून घेणार आहोत तर बघा फ्रेंड्स सगळ्यात अगोदर कॉमर्स म्हणजे काय हे समजून घेण्यापूर्वी आपण नीड म्हणजे काय हे समजून घेऊयात तर नीड म्हणजे गरज आपल्याला सर्वांनाच माहीत आहे तर नीड म्हणल्यानंतर आपल्याला कुठल्या तर, तर गोष्टीची कमतरता आहे असं जाणवते मग त्यापासून आपली एक गरज तयार होते म्हणजे आपल्याला काहीतरी हवं असतं हे आपल्याला समजते आणि तेच फिलिंग्सला आपण काय म्हणतो नीड म्हणतो तर हे जे नीड असते हे गरज हे कशामध्ये कन्वर्ट होतं हे कन्वर्ट होते वॉन्टमध्ये तर नीड वॉन्ट हे आपण सोबत म्हणजे खूप वेळेस या दोघांना आपण सोबतच वापरतो यामध्ये काय डिफरन्स आहे ते आपण आज समजून घेऊया तर नीडपासून वॉन्ट तयार होते आणि वॉन्टपासून डिमांड तयार होतो तर नीड म्हणजे लॅक ऑफ फिलिंग समथिंग जे आपल्याकडे काहीतरी नाही आणि आपल्याला काहीतरी हवं आहे हे असं नीड म्हणजे नीड पण आपल्याला काय एक्झॅक्टली पाहिजे म्हणजे मला भूक लागलेली आहे भूक लागलेली आहे आणि मला जेवण पाहिजे हे आहे नीड पण जेवणामध्ये आता मला स्पेसिफिकली जेवणामध्ये मला काय पाहिजे तर मला जेवणामध्ये भात पाहिजे भाकर पाहिजे चपाती पाहिजे एक ऑब्जेक्ट म्हणजेच एक स्पेसिफिक ऑब्जेक्ट म्हणजे आपल्याला काय पाहिजे हे अगोदर या ठिकाणी माहिती नव्हतं पण या ठिकाणी आपल्याला एक्झॅक्टली काय पाहिजे म्हणजे जेणेकरून माझी भूक शांत होईल म्हणजे मला जेवायला काय पाहिजे एक स्पेसिफिक ऑब्जेक्ट जेव्हा आपण त्यासोबत जोडतो त्याला आपण काय म्हणतो वॉन्ट म्हणतो आणि जर त्याला परचेस करून आपली ते वॉन्ट जे आहे त्याला सॅटिस्फाय करण्यासारखी जर आपली ॲबिलिटी असेल म्हणजे जर आपल्याकडे तितके पैसे असतील म्हणजे डिमांड कंप्लिटली पैशाशी जुडलेलं आहे आपल्या पर्चेसिंग पावरसोबत जुडलेलं आहे माझी जर अवकात असेल तर ते मी वस्तू घेईन म्हणजे या ठिकाणी बघा मला गाडी पाहिजे एक कार पाहिजे आणि कार मला कोणती पाहिजे तर या ठिकाणी मी म्हणले मारुती सुझुकीची कार पाहिजे आणि तितकेच एक दहा लाख रुपये माझ्याकडे आहेत तर जर दहा लाख रुपये माझ्याकडे असतील तर ॲबिलिटी टू पे ज्याला म्हणतो तर आपण जर पैसे इतके असतील माझ्याकडे तर हे होईल माझी डिमांड आणि जर पैसे नसतील आणि फक्त मला कार पाहिजे आणि मारुती सुझुकीची पाहिजे तर हे वॉन्ट असेल म्हणजेच एक ऑब्जेक्ट आहे आणि स्पेसिफिक केलं होतं आपण कारमध्ये मारुती सुझुकी त्यामुळे मारुती सुझुकीची गाडी या ठिकाणी आपण मागत आहोत म्हणजे हे वॉन्ट झाली आणि त्याला आपण कम्प्लीट जर आपल्याकडे पैसे असतील परचेसिंग पावर तितकी असेल तर ती आपली काय बनेल डिमांड बनेल तर नीड वॉन्ट आणि डिमांड हे आपल्याला क्लिअर असायला पाहिजे तर बघा फ्रेंड्स नेक्स्ट आता नीड आपण का डिस्कस केलो तर कोणतीही ह्युमन ॲक्टिव्हिटी ह्युमन ॲक्टिव्हिटी होण्याच्या मागे म्हणजे एक व्यक्ती कोणतंही कार्य करतो त्यामागे त्याचं एक ड्राईव्ह म्हणजे त्याला ते कार्य करायला लावणारं एक फोर्स असते म्हणजेच एक गरज असते आणि त्यासाठी आपण ह्या नीडला म्हणजेच नीडपासनं काय तयार होईल या ठिकाणी ह्युमन ॲक्टिव्हिटी ह्युमन ह्युमन ॲक्टिव्हिटी आणि हे ह्युमन ॲक्टिव्हिटीला आपण नंतर दोन भागामध्ये कॅटेगराईज करतो म्हणजेच आता एक कोणतंही व्यक्ती कार्य करण्याच्या मागे काय जबाबदार असतं म्हणजे नीड आहे ओके आणि ते नीडपासून तयार होते कोणतीही ह्युमन ॲक्टिव्हिटी एक लहान बाळ जन्माला आला तरी तो काय करतो रडतो म्हणजेच त्याला भूक लागलेली असते दुधासाठी आणि त्याची भूक काय आहे त्याची काय आहे आता दूध काय आहे त्याची गरज आहे म्हणजे कोणतंही कार्य समजा त्याला एक ड्राईव्ह करणारा फोर्स कोणतं असतं म्हणजे नीड असतो तर ह्युमन ॲक्टिव्हिटीपासून आपल्याला पुढे समजून घ्यायचे आहेत काही कन्सेप्ट त्यासाठी हुमन ॲक्टिव्हिटीला आपण दोन पद्धतीनं कॅटेगराईज करतो पहिलं आहे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आणि दुसरं आहे नॉन इकॉनॉमिक तर फ्रेंड्स ह्युमन ॲक्टिव्हिटीला आपण दोन भागामध्ये डिवाईड केलोत इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये आणि नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये तर आता इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी काय आहे तर कोणतेही कार्य जे आपण पैशासाठी करतो म्हणजे मॉनिटरी ट्रममध्ये म्हणजे पैशासाठी म्हणजे आपण हे कार्य करण्यानंतर आपण मोबदला काय म्हणतो पैशाच्या रूपामध्ये आपल्याला भेटतील अशी आपण आशा करतो पैसा कमवण्यासाठी किंवा पैशासाठी मोबदला या ठिकाणी काय असेल पैसा असेल आणि नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी खूप काही ॲक्टिव्हिटी आपण असं करत असतो ज्याच्यामुळे आपल्याला पैसे भेटत नाहीत त्यामध्ये आता बघा आपण जन्मल्यापासून आतापर्यंत खूप काही कामं करायलोत पण हे पैशाशी जुडलेले आहेत का, का नाही सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातले काम असू देत मग जे आपले फिलिंग्स इमोशन्स आपले जे सोशल स्टेटस असतील रेस्पेक्ट असेल या ठिकाणी मग त्या ठिकाणी नॉन मॉनिटरी हे ॲक्टिव्हिटी असतील म्हणजे या ठिकाणी काय काय असतील आता रेस्पेक्ट असेल लव असेल अफेक्शन असेल रिलिजन असेल तर हे सगळे गोष्टी रिलिजन असेल तर अशा गोष्टी जे इमोशनल बाजू दाखवतात आणि याच्या बेसिसवर आपण खूप काही कामं करतो आता आपण शिक्षण घ्यायलो शिक्षण घेत गे, घेण्यासाठी आपण पैसे देतोत का किंवा पैसे घेतोत का शिक्षण घेण्यासाठी पैसे देतो पण आपण जे शिक्षणासाठी आपण अभ्यास वगैरे करतो हे सगळे गोष्टी यांच्या जे मोबदला आहे ते पैशाच्या तर स्वरूपात नसतो तर या ठिकाणी असे कामं किंवा असे कार्य ज्याच्या मोबदल्यात आपल्याला पैसे भेटत नाहीत म्हणजेच नॉन मॉनिटरी असतील आणि या ठिकाणी जे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहेत हे पैशाशी रिलेटेड असेल म्हणजे याचा मोबदला आपल्याला पैशाच्या स्वरूपात भेटणार आहे ओके तर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी हे करण्यासाठी आपण काय काय करतो म्हणजेच पैसे कमवण्यासाठी आपल्याकडे बेसिकली तीन जे सोर्सेस आहेत तर ते तीन सोर्सेस कोणते कोणते आहेत बघा तर तीन सोर्सेस म्हणल्यानंतर एक व्यक्ती त्याची उपजीविका भागवण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी आता जगण्यासाठी तर पैसे लागतात तर तो त्याच्याकडे ऑप्शन काय काय असतात एक तर तो जॉब करू शकतो त्यालाच आपण एम्प्लॉयमेंट म्हणतो एकतर एम्प्लॉयमेंट असेल दुसरं तो जर हायली क्वालिफाईड असेल किंवा कुठल्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट असेल तर तो काय करू शकतो प्रोफेशन आणि तिसरा आहे बिझनेस तर बिझनेस म्हणल्यानंतर एम्प्लॉयमेंट प्रोफेशन आणि बिझनेस तर एक व्यक्ती तर जॉब करेल किंवा प्रोफेशन असेल किंवा बिझनेस तर एम्प्लॉयमेंट जॉब म्हणल्यानंतर तर आपल्याला माहिती आहे नोकरी करणं प्रायव्हेट किंवा पब्लिक जे कुठलं असेल प्रोफेशन म्हणल्यानंतर एक्सपर्ट असतील तर आता आपण लॉयर पाहतो डॉक्टर्स पाहतो सी ए पाहतो, पाहतो जे काही प्रोफेशन असेल आणि बिझनेस म्हणल्यानंतर पैशाशी रिलेटेड असं कोणतंही एक व्यवहार करेल तर आपल्याला पाहायचं आहे कॉमर्स म्हणजे काय आणि कॉमर्स हे बिझनेसशी जुडलेलं आहे तर मी इतकं सगळं सांगण्याच्या मागे हेच कारण होतं की पास के पास नीड पासणं वॉन्टया तयार होते आणि वॉन्ट पासणं डिमांड तयार होते आणि नीड हे एक ड्राइव किंवा एक फोर्स असतो एक फॅक्टर असतो ज्यामागे एक ह्यूमन ॲक्टिव्हिटी कोणतंही कार्य करण्यामागे तर या ठिकाणी काय गरज आहे म्हणल्यानंतर प्रेमाची रेस्पेक्टची आपल्या धर्माची आपल्या कल्चरची आपण जगतो त्याच्यामागे जे आपले आई वडील असतील भाऊ बहिणी असतील आपली फॅमिली सोशल जी लाईफ आहे ते असणार आहे गरज तर या ठिकाणी आहे इकॉनॉमिक ऍक्टिव्हि ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला मॉनिटरी टर्ममध्ये काय भेटत असतात पैसे भेटत असतात म्हणजे पैसे कमवण्यासाठी तर पैसे कमवण्यासाठी आपल्याकडे एम्प्लॉयमेंट असेल प्रोफेशन असेल आणि बिझनेस तर या तिन्ही माध्यमातून आपण काय करतो पैसे कमवू शकतो एक व्यक्ती पैसे कमवू शकतो तर फ्रेंड्स आपल्याला पाहायचं आहे कॉमर्स म्हणजे काय तर सगळ्यात अगोदर बिझनेस म्हणजे काय हे आपल्याला जर समजलं तर त्यानंतर आपण पाहूयात कॉमर्स म्हणजे काय तर या ठिकाणी बघा बिझनेस बिझनेस म्हणल्यानंतर हे जे दोन शब्द आहेत ओके हे जे दोन शब्द आहेत याला जर आपण तोडून पाहिलोत तर आपल्याला काय दिसणार आहे एक बिझी आणि दुसरी दिसणार आहे नेस तर एक व्यक्ती कशामध्ये तरी बिझी आहे बिझी म्हणल्यानंतर व्यस्त असणं तर आता आपण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल वापरतो त्याचा अर्थ आपण बिझी आहोत का नाही बिझी म्हणल्यानंतर एक स्टेट आहे स्टेट ऑफ बीइंग बिझी स्टेट ऑफ बीइंग बिझी मग स्टेट ऑफ बिईंग बिझी म्हणल्यानंतर टी व्ही पाहण्यामध्ये मोबाईल वापरण्यामध्ये कोणत्याही कामामध्ये जर आपण बिझी आहोत तर त्याला बिझनेस म्हणतो का नाही या ठिकाणी सगळ्यात मोठं एक फॅक्टर एक एलिमेंट मिसिंग आहे या डेफिनेशनमध्ये तर स्टेट ऑफ बिईंग बिझी तर आहे पण इन इन, इन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आपण वरती पाहिलोत इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे पैशाशी जुडलेल्या कुठलं तरी कार्य त्यामधून आपण पैसे कमवतो तर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी हे जे टर्म आहे हे टर्म मिसिंग होतं तर ह्या टर्मशिवाय स्टेट ऑफ बिईंग बिझी म्हणल्यानंतर याचं काही अर्थ बनणार नाही पण या ठिकाणी जेव्हा स्टेट ऑफ बिईंग बिझी इन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी हे वर्ड आलं आणि त्यामध्ये जर आपण बिझी असोल तर त्याला आपण म्हणतो बिझीनेस म्हणजेच बिझनेस तर फ्रेंड्स तुम्हाला कोणीही विचारलं आजच्यानंतर तुम्ही कॉमर्सला बिलॉंग करत असाल किंवा बिझनेसशी रिलेटेड असाल कोणीही तर बिझनेस म्हणल्यानंतर काय तर कमीत का कमी आपल्याला अ स्टेट ऑफ बिईंग बिझी इन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी इतकं साधं आणि इतकं सोपं एक डेफिनेशन तुम्हाला आली पाहिजे तर फ्रेंड्स अशा पद्धतीनं आता बिझनेसचे काही या ठिकाणी फीचर्स आहेत आता हे सगळ्यात पहिलं फीचर आहे हे काय आहे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे कसली ॲक्टिव्हिटी आहे सगळ्यात अगोदर ही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे या ठिकाणी बिझनेस कशाकशाशी रिलेटेड असेल मग आता प्रोडक्शन असेल परचेस असेल परचेस ऑफ गुड्स आणि सर्विसेस म्हणजे या ठिकाणी एकतर गुड्स कि बनतील किंवा सर्व्हिसेस बनतील मग त्याला सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्विसेस त्याला आपण ते जे गुड्स आणि सर्व्हिसेस तयार होत आहेत त्याला विकण्याची काय आहे प्रक्रिया या ठिकाणी होईल मग बिझनेस हे कशा आहे कंटिन्युटी आहे डिलिंगमध्ये कंटिन्यू असेल प्रॉफिट अर्निंग याचं सगळ्यात मोठं जे आहे ते मोठं असणार आहे प्रॉफिट अर्न करणं ह्याचं कोणत्याही बिझनेसचा उद्देश असतो आता एलिमेंट ऑफ या ठिकाणी रिस्क असेल जे कोणी बिझनेस करेल तो रिटर्नसाठी बिझनेस करेल आणि रिटर्न आणि रिस्क हे सोबत सोबत चालतात तर हे लिगली बाउंडेड असायला पाहिजे म्हणजे कोणतेही जे, जे, जे लीगल्स लॉस हे तोडलं नाही ना पाहिजे तर असं लिगली हे बिझनेस असायला पाहिजे आणि कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे कोणतंही बिझनेस जे प्रोडक्ट येत आहे मार्केटमध्ये त्याचं आजचं जे पर्पज आहे आजच्या ज्या मॉडर्न मार्केटिंगचं पर्पज आहे मॉडर्न बिझनेस बिझनेसचं पर्पजच आहे की कंझ्युमर हे सॅटिस्फाईड झाला पाहिजे कारण कंझ्युमर इज अ किंग कि ऑफ मार्केट सध्याला हे धारणा आहे की मार्केटिंगमध्ये आपण हॉलिस्टिक अप्रोच वापरत आहोत तर कंझ्युमर हे काय आहे किंग आहे तर कंझ्युमर ओरिएंटेड सध्याचं आपलं बिझनेस आहे तर कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन हे मस्ट आहे तर तुम्हाला बिझनेस म्हणल्यानंतर जर समजलं स्टेट ऑफ बिईंग बिझी इन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आणि हे सगळ्यात मोठी काय आहे पहिलं फीचर याचं की इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे तर फ्रेंड्स आपण पाहिलोत की जे ह्युमन ॲक्टिव्हिटी आहेत ते इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आणि नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी पैशाशी रिलेटेड का जे कार्य असतील आणि या ठिकाणी मोबदला आपल्याला नॉन मॉनिटरी असेल म्हणजेच पैसा राहणार नाही तर यामध्ये आपण पाहत आहोत बिझनेस म्हणजे काय कारण आपल्याला कॉमर्स म्हणजे काय पाहायचं का, आहे त्या ठिकाणी आपण कॉ आपल्या बिझनेसशी रिलेटेड गोष्टी आहेत म्हणून आपण बिझनेस म्हणजे काय पाहत आहोत तर बिझनेस म्हणल्यानंतर काय असेल बिझिनेस स्टेट ऑफ बिईंग बिझी इन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आणि हे याचे काही फीचर्स आहेत तर आता पाहूयात फ्रेंड्स आपण या ठिकाणच्या बिझनेसला कंप्लीट स्टडी करणार आहोत तर या ठिकाणच्या बिझनेसच्या खालती म्हणजेच आता यामध्ये काय काय पार्ट्स आहेत ते आपण पाहणार आहोत तर याच बिझनेसला मी या ठिकाणी दाखवलेलं आहे तर या ठिकाणी बघा ही बिझनेस असेल आणि या ठिकाणी टाईप्स ऑफ बिझनेस तर आता टाईप्स ऑफ बिझनेस म्हणल्यानंतर बिझनेसला पुन्हा आपण दोन प्रकारे कॅटेगराईज केलेलं आहे पहिलं आहे इंडस्ट्री आणि दुसरं आहे कॉमर्स बिझनेसचे चे किती प्रकार म्हणल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला माहित असायला पाहिजे की बिझनेसचे दोन प्रकार आहेत